नमस्कार. सेट पासिंग क्राइटेरिया, सेट मिनिमम क्वालिफाइंग मार्क्स, कॅटेगरी, सेट उत्तीर्ण निकष आणि सेट किमान पात्रता मार्क्स. जर सेट परीक्षा पास व्हायची असेल तर पेपर एक आणि पेपर दोन यामध्ये आपल्याला किती मार्क मिळवावे लागतील कमीत कमी, ज्या कारणाने आपण सेट पात्र होऊ शकू, सेट क्वालिफाय होऊ शकू, यासाठी किती मार्क हवे असतात ते आपण आज या पाठामध्ये पाहूया. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण आधी पेपरवर नजर टाकूया. तर बघा, इथं दोन पेपर असतात, पेपर नंबर एक आणि पेपर नंबर दोन. तर पेपर नंबर एक हा कंपल्सरी सगळ्यांना सारखाच असतो. त्याच्यामध्ये बघा 50 प्रश्न असतात आणि या प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असतात. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचे दोन मार्क, 100 गुणांचा हा पेपर असतो आणि याला एक तास वेळ असतो. किती तास वेळ असतो? एक तास वेळ असतो. आणि पेपर दोन हा आपल्याला आपल्या पदवीचा विषय, त्यानुसार एक पेपर विषय निवडावा लागतो. त्या विषयामध्ये त्याचे 100 प्रश्न असतात आणि त्या 100 प्रश्नांना प्रति प्रश्न 2 मार्क, याप्रमाणे 200 मार्क असतात. ह्या दोन्ही पेपर आणि ह्या दुसऱ्या प्रश्न पेपरसाठी 2 तास वेळ असतो. 2 तास या मिळून, पहिल्या पेपरसाठी 1 तास आणि ह्या दुसऱ्या पेपरसाठी 2 तास, मिळून 3 तासांचा वेळ दिला जातो आपल्याला. दोन पेपरमध्ये एक अर्ध्या तासाचं अंतर ठेवून त्यानुसार परीक्षा घेतली जाते. आणि ह्या दोन्ही पेपरमध्ये किंवा सेट क्वालिफाय होण्यासाठी आपणाला कमीत कमी किती मार्क घेणं गरजेचं आहे हे पाहणार आहोत. तर त्यामध्ये काय तो क्रायटेरिया काय ठरवला शासनानं ते पाहूया. तर बघा, ह्यामध्ये कॅटेगरीनुसार क्रायटेरिया ठरवला आहे, किती मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स किती मिळत. तर त्यामध्ये ओपन, EWS अँड ऑर्फन यांच्यासाठी 40% ॲग्रिटेबल मार्क्स टेकन टुगेदर इन बोथ द पेपर. ह्या दोन्ही पेपरमध्ये कमीत कमी 40% मार्क घ्यावे लागतील आपल्याला जर सेट क्वालिफाय व्हायचं असेल तर, या कॅटेगरींसाठी. नंतर शासनानं सांगितलं आहे की SC, ST, PH किंवा VH, डिसॅबिलिटी 40 ऑर मोर, ट्रान्सजेंडर, OBC, TTN, VJ, NT, BCD, SBC, SEBC, नॉन क्रिमिनल लेअर ओनली, यांच्यासाठी किती पात्रता आहे. तर यांच्यासाठी ह्या दोन्ही पेपरमध्ये यांनी 35% मार्क घ्यावेत असा हा क्रायटेरिया ठरलेला आहे. आणि जर आपल्याला ह्या दोन्ही पेपरमध्ये पेपर एक आणि पेपर दोन यांच्यामध्ये 40% जास्त मार्क पडले तर आपण सेट क्वालिफाय होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये बघा, 40%, तर पहिला पेपर हा 50 प्रश्न आणि 100 गुणांचा असतो आणि दुसरा पेपर हा 100 प्रश्न आणि 200 गुणांचा असतो. म्हणजे मिळून ही 300 मार्कांची परीक्षा आहे. त्यापेक्षा 40% किंवा 35% मार्क आपल्याला मिळायला हवेत, याशिवाय आपण सेट क्वालिफाय होऊ शकत नाही. आणि या दोन्ही पेपरमधले सगळे प्रश्न सोडवणं अनिवार्य असतं. याच्यामध्ये कोणतीही निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे, त्याच्यामुळं त्या मार्क कोणतेही कुठं कमीचा होत नाही. पण सगळे प्रश्न पहिल्या पेपरमध्ये 50 आणि दुसऱ्या पेपरमध्ये तुम्ही जो विषय निवडला आहे त्यावरचे 100 प्रश्न हे सोडवणं अनिवार्य असतं. आणि त्यातून कमीत कमी 40% मार्क दोन्ही पेपरमध्ये मला मिळायला हवेत तर तुम्ही सेट पात्रता पात्र होता. आणि सेट पात्र व्हायचं असेल तर हा क्रायटेरिया ओपन आणि अदर कास्ट यांसाठी, ओपनसाठी 40%, अदर कास्टसाठी 35% केलेलं आहे. यासाठी करावं. आणि पुढील वाटचालीसाठी सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद.